आणि शरद पवार यांच्या पाठोपाठ खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आल्याचं कळतंय। तर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना सुद्धा धमकीचा फोन आल्याची माहिती आहे। या दोघांनीही मुंबई पोलिसांना याविषयीची कल्पना दिली आहे। एकीकडे शरद पवारांना ट्विटरवरून धमकी दिली जाते, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे। तर संजय राऊतांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांना सुद्धा धमकीचा फोन आल्याचं कळतंय। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, राऊत बंधून संदर्भातली काय माहिती मिळते आहे? दोघांनाही धमकीचा फोन आल्याचं कळतंय। नानदा, या संदर्भामध्ये थोड्या वेळापूर्वीच जी माहिती मिळाली त्यानुसार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत या दोघांना देखील अशा प्रकारचा फोन आला होता आणि फोनवरून हे सांगितलं होतं की जर तुम्ही सकाळचा 9 भोंग बंद केला नाही तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, अशा प्रकारे ही धमकी देण्यात आलेली आहे। दुसरं म्हणजे त्याला टाइम लिमिट देखील देण्यात आलं, 1 महिन्याच्या आत हा भोंगा जो आहे तो तुम्ही बंद करावा, अशा देखील या धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलंय। आणि या संदर्भातली जी माहिती आहे ती सुनील राऊत आणि संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांना दिलेली आहे। याच्या आधी देखील अशाच प्रकारे संजय राऊत यांना धमकी आली होती, आपल्याला माहिती आहे, मेसेज आले होता आणि मेसेज वरून त्यांना ही धमकी देण्यात आली होती। आणि आता देखील जर आपण पाहिलं तर धमकीचा फोन आलेला आहे आणि आता देखील जर आपण पाहिलं तर सुनील राऊत यांना देखील हा धमकीचा फोन आलेला आहे। आणि एक प्रकारे मुंबई पोलीस आता यानंतर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दुसरीकडे संजय राऊत यांना आलेली ही जी धमकी आहे त्याच्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवणार का याकडे देखील बघणं गरजेचं आहे। सध्या एकूणच महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते खूप ढवळलं गेलेलं आहे, दंगलींचं वातावरण आहे आणि या अशा वातावरणामध्ये शरद पवारांनंतर संजय राऊत यांना देखील ही धमकी आलेली आहे। म्हणजे मोदीच्या नेत्यांना ज्या प्रकारची धमकी येते ती बघणं हे महत्वाचं ठरतंय। आता सरकार म्हणून गृह खातं म्हणून याकडे कशा प्रकारे बघतं आणि काय कारवाई करतं हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे। नानदा, धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।